2017 या दिवशी आपण भारतीय जैन संघटना कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 100 विद्यार्थी यांच्यामध्ये 50 मुली आणि 50 मुलं आपण सर्वजण या ठिकाणी बकुरी नावाचं गाव आहे. या बकुरी नावाच्या गावाच्या हद्दीमधील एक मोठी टेकडी आपल्याला दिसते. या टेकडीवरती मागच्या 1 महिन्यापूर्वी आपल्या विद्यार्थ्यांनी 1500 झाडं वेगवेगळ्या वृक्षांची लावलेली आहेत. दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 त्या कालावधीमध्ये कृषी सप्ताह साजरा करण्यात आला आणि वन महोत्सव साजरा करण्यात आला. त्या वन महोत्सवाच्या निमित्ताने 4 कोटी वृक्ष लागवड अभियान हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे. त्याचा एक भाग म्हणून आपल्या भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आपण या विभागात ग्रीन सनराईज हिल्स नावाची संस्था आहे, ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी संस्था आहे, या संस्थेच्या वतीने 1500 झाडांची लागवड आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्याला साधारणपणे 1 जुलै ते 7 जुलै याच्या दरम्यान म्हणजे आता 1 महिना झालेला आहे. पावसाने थोडं दडी दिल्यामुळं किंवा पाऊस थोडा लांबल्यामुळे या ठिकाणी झाडांना पाणी घालण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. झाडांची लागवड आपण करत असताना सेंद्रिय पद्धतीचा वापर केलेला आहे. सेंद्रिय पद्धत म्हणजे काय की खड्ड्यामध्ये आपण गांडूळ खत टाकतो, गांडूळ खत टाकल्यानंतर त्याच्यावरती पालापाचोळा टाकतो, जीवामृत टाकतो, देशी गाईचं शेण टाकतो आणि देशी गाईचे गोमूत्र टाकतो. एवढे सगळे सेंद्रिय पदार्थ आपण त्या खड्ड्यामध्ये देत असतो आणि खड्ड्यामध्ये ते टाकल्यानंतर तिथं आपण आपलं करण नावाचं वृक्ष आहे, हे करण वृक्षाची आपण लागवड करणार आहोत. त्याचं कारण असं, भविष्यामध्ये आपल्याला जैव इंधनाची टंचाई येणार आहे किंवा इंधनाची टंचाई येणार आहे, म्हणून जैव इंधन निर्मिती करण्याकरता करण वृक्ष लागवड अभियान हे 2012 सालापासून मी स्वतः या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत सुरू केलेले. या परिसरामधील बकोरी, वाघोली, केसनन, त्यानंतर कोरेगाव भीमा, शिक्रापूर, तळेगाव, सणसवाडी, वडू बुद्रुक अशा अनेक गावांमध्ये आपण 50 पेक्षा जास्त झाडं प्रत्येक गावामध्ये लावलेली आहेत सेंद्रिय पद्धतीने आणि त्यांची वाढ आणि विकास अतिशय सुंदर झालेला असून जवळजवळ 8 ते 10 फूट उंचीची झाडं या ठिकाणी तयार झालेली आहेत. आपण वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे हे गाव गेल्या 5 वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत दत्तक घेतलेलं आहे. त्या गावामध्ये नदीच्या कडेला, त्यानंतर छत्रपती संभाजीराजेंची समाधी तो परिसर, त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार विद्यालयाचा परिसर, त्यानंतर दशक्रियाविधी घाट परिसर, त्यानंतर स्मशानभूमी परिसर, या परिसरामध्ये 171 झाडं करंजाची लावलेली आहेत आणि त्यांची आज उंची 8 ते 10 फुटापर्यंत झालेली आहे. असं प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस आपण 1000 झाडं लावू त्यावेळेस ते गाव इंधनाच्या बाबतीमध्ये, त्यानंतर रोजगाराच्या बाबतीमध्ये, ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीमध्ये किंवा सर्व पर्यावरणीय दृष्टीने